जिथे संयोग आहे तिथे वियोग आहे परमपूज्य एकशे आठ विद्यासागरजी महाराज यांचं प्रतिपादन कोथळी येथे भव्य आगमन व सहसंघ वात्सल्य मुनिमेलन सोहळा उत्साहात जिथे संयोग आहे तिथे वियोग आहे असं मत परमपूज्य एकशे आठ विद्यासागरजी महाराज यांनी व्यक्त केलं ते कोथळी येथे भव्य आगमन व सहसंघ वात्सल्य मुनिमेलन सोहळ्यादरम्यान प्रवचन करीत असताना त्यांनी हे मत व्यक्त केलं कोथळी तालुका शिरोळ येथे श्री एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट वसंतदादा जिनवाणी महाग्रंथालय वीर सेवा दल वीर महिला मंडळ शांतीसागर पाठशाळा व सर्व श्रावक श्राविका यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य आगमन व सहसंघ वासल्य मुनिमिलन सोहळा हजारोंच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला विद्यासागरजी महाराज पुढे म्हणाले चांद शिरद्वाड आचार्य सन्मती सागरजी महाराज यांच्या जन्मगावापासून शिखरजी पर्यंत शंभर श्रावकांसह नव्वद दिवसात सानंद यात्रा संपन्न झाली आहे यात्रेचा प्रारंभ नांद्रे येथील चातुर्मासात झाला वादरणीय वसंतदादा श्री यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा सुखरूप सं संपन्न झाली या दरम्यान तीन महाराजांचे हवामान अनुकूल नसल्यानं नागपूरपर्यंत आचार्य वर्धमान सागर महाराजांच्या दर्शनासाठी आम्ही गेलो नंतर परमपूज्य स्वभावसागर सुमतीसागर व सिद्धांतसागर महाराज महाराष्ट्रात आले व आचार्य श्रींच्या परवानगीने शांतीसागर प्रशांतसागर व स्वतः मी परत उत्तर भारताकडे गेलो गेली नऊ वर्षे जबलपूर लाडगंज मध्य प्रदेश भोपाल इंदोर राजस्थान व इतर ठिकाणी जैन पुरातन मंदिरे तीर्थक्षेत्रे यांचं दर्शन केलं तसेच संत शिरोमणी आचार्य विद्यासागरजी महाराज यांचं दर्शन झालं दोन हजार पंधरानंतर परमपूज्य सुमतीसागर परमपूज्य शांतीसागर यांची समाधी झाली आहे आदरणीय दादा हेही आम्हाला सोडून गेले म्हणून मी म्हणतो जिथे संयोग आहे तिथे वियोग आहे यावेळी निर्यापक श्रमण परमपूज्य एकशे आठ सिद्धांत सागरजी महाराज आणि मुनिश्री परमपूज्य एकशे आठ सागरजी महाराज यांचंही प्रवचन झालं यानेही जैन धर्माचं तत्त्वज्ञान याबद्दल मार्गदर्शन केलं रविवारी सकाळी भगवान आदिनाथ व अभिषेक व शांतीधारा कलशासह झांज पथक बँड आदीच्या वाद्यात मुनिश्रीच्या सानिध्यात मंदिरामधून बाबा सुजैन यांच्या घरासमोर मुनीश्रींचा आगमन व मुनिमिलन सोहळा संपन्न झाला हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी श्रावक श्राविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मंगलवाद्यासह मिरवणुकीने सन्मतीनगरकडे प्रयाण करण्यात आलं सन्मतीनगरमध्ये समाधीस्थळी शांत मूर्ती वात्सल्य रत्नाकर आचार्य श्री परमपूजे एकशे आठ सन्मतीसागरजी महाराज चरण पादुकांचे अभिषेक पूजन आचार्य श्री परमपूज्य एकशे आठ वर्धमानसागरजी महाराज पातपूजा समाधीस्थ परमपूज्य एकशे आठ शांतीसागरजी महाराज अर्ध्यावली निर्यापक श्रमण परमपूजे एकशे आठ विद्यासागरजी महाराज व मुनिश्री परमपूज्य एकशे आठ सागरजी महाराज पादपूजा आचार्य श्री व सर्व मुनिश्री यांच्या मिरवणुकीने मंदिराकडे प्रयाण झाल्यानंतर आचार्यश्री व मुनेश्री यांची आहारचर्या झाली दुपारी दादाभाऊ चौगुले सभागृहात मंगलचरण संगीतकार संगीत, संगीत भास्कर कंठ सोनाली देसाई दीपप्रज्वलन प्रमुख अतिथी ट्रस्ट अध्यक्ष सदस्य ज्येष्ठ नेते मुख्य विहार संयोजक इंदौर ते, ते कोथळी नांद्रे येथील भरत सावकर राजू पाटील धामणी भूपाल मगदूम सुनील निघवे संतोष पाटील आदींच्या हस्ते करण्यात आलं शास्त्रदान व जाप्यमाळ आदींचे सवाल झाले सवालधारकांच्या हस्ते विविध विधी शास्त्र शुद्ध पद्धतीने पार पाडण्यात आले दिवसभर गावात सुरू असलेल्या या सोहळ्यामुळे सोहळ्यासाठी गावातील तरुण मंडळ सेवा संस्था आदींचं सहकार्य लाभलं स्वागत संचालक संजय नांदरे यांनी तर आभार ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसो ओलिकरे यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा